वेलकम स्टूडेंट, आज अपन अल्डिहाइड, कीटोन्स एंड कार्बोनिक एसिड या टॉपिक मधल्या केमिकल रिएक्शन ने पाहणार आहोत। याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण अल्डिहाइड आणि कीटोनच्या केमिकल रिएक्शन पाहिले होते। आता या टॉपिक मध्ये अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोनिक एसिड हे छोटे छोटे टॉपिक्स यामध्ये एकत्रित केलेले आहेत। यामध्ये आपण केमिकल रिएक्शन अल्डिहाइड कीटोनच्या पाहिलेले, यानंतर आपण कार्बोक्सिलिक ऍसिड या सब टॉपिकच्या केमिकल प्रॉपर्टीज किंवा केमिकल रिएक्शन पाहणार आहोत। यामध्ये पहिली जी रिएक्शन आहे ईस्टर टेस्ट किंवा त्याला आपण काय म्हणतो, ऍक्शन ऑफ अल्कोहोल ऑन ऍसिड और कार्बोक्सिलिक ऍसिड। वेन कार्बोक्सिलिक ऍसिड व्हिच ऑन रिएक्ट विथ अल्कोहोल टू गिव करस्पॉन्डिंग ईस्टर। वेन कार्बोक्सिलिक ऍसिड which on reacts with ester, sorry, which on reacts with alcohol to gives corresponding ester. आता ester चा फंक्शनल ग्रुप काय आहे तुम्हाला माहित आहे? ester चा फंक्शनल ग्रुप bond C double bond O bond R, bond C double bond O bond O bond R हा ester चा फंक्शनल ग्रुप आहे। कार्बोक्सिलिक ग्रुप चा फंक्शनल ग्रुप आपल्याला माहित आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड त्याचा फंक्शनल ग्रुप bond C double bond O bond OH कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल बॉन्ड OH। अल्कोहोलला हायड्रोक्सिल ग्रुप आपण म्हणतो, त्यानंतर ऍसिडला कार्बोक्सिल ग्रुप म्हणतो आणि ईस्टरला ईस्टर ग्रुप असं म्हणतो। आता ऍसिड आर जनरल फॉर्मुला RCOOH, ऍसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ अल्कोहोल डॅश करतो इन प्रेझेंस ऑफ ड्राय इथर। आता ऍसिड आणि अल्कोहोल याची रिएक्शन करत असताना त्या ठिकाणी इन प्रेझेंस ऑफ ड्राय इथर टू गिव्स किंवा यामध्ये डिहायड्रेशन होते, डिहायड्रेशन मध्ये मोल ऑफ वॉटर मॉलिक्यूल इन प्रेझेंस ऑफ डिहायड्रेटिंग एजेंट टू गिव्स। आता इथला हायड्रोजन आणि हा OH वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होतो H2 टू गिव्स करस्पॉन्डिंग ईस्टर फॉर्मेशन RC double bond O bond O R dash bond O R dash आणि रिवर्स रिएक्शन याचा H2 बाय प्रोडक्ट इकडे येतो H2 रिवर्स रिएक्शन इन प्रेझेंस ऑफ डायल्यूट ऍसिड हायड्रोलिसिस इन प्रेझेंस ऑफ डायल्यूट ऍसिड। म्हणजे फॉरवर्ड रिएक्शन डिहायड्रेशन रिएक्शन आहे आणि रिवर्स रिएक्शन हे हायड्रोलिसिस रिएक्शन आहे। हायड्रोलिसिस रिएक्शन म्हणजे काय की ऍडिशन ऑफ वॉटर किंवा ऍक्शन ऑफ अल्कली म्हणजे KOH किंवा NaOH मधल्या OH ची रिएक्शन होती आणि किंवा वॉटर इन प्रेझेंस ऑफ डायल्यूट ऍसिड लाइक डायल्यूट HCl किंवा H2SO4 बरोबर त्याची रिएक्शन होती। फॉरवर्ड रिएक्शन मध्ये वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो इन प्रेझेंस ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड म्हणजे तर चालेल कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टू गिव्स corresponding ester and water. Reverse reaction which on reacts with dilute acid to gives corresponding alcohol and acid. This is nothing but the ester test or reaction of alcohol on carboxylic acid. ठीक आहे, आता याच्यावर आपल्याला अनेक रिएक्शन घेता येतात। यामध्ये दोन्ही आर जर मिथिल घेतले तर हे ऍसिडिक ऍसिड आहे आणि हे मिथिल अल्कोहोल acidic acid and methyl alcohol which on reacts to each other to gives corresponding which on heating reverse reaction hydrolysis reaction to gives doni are a methyl aahe manan CH3 C double bond O CH3 plus H2 yela apan methyl acetate as mhanto methyl acetate ester like methyl acetate। ठीक आहे, आता यामध्ये जर आपण एक ग्रुप हा इथिल घेतला, समजा हा अल्कोहोल आहे, इथिल अल्कोहोल घेतलं, इथिल अल्कोहोल C2H5 जर हे इथिल अल्कोहोल घेतलं तर यामध्ये आपण जर पाहिलं तर हा इथिल ग्रुप जो आहे इथला हा या ठिकाणी येतो आणि म्हणून या मिथिलच्या ऐवजी तर इथिल C2H5 याला आपण एस्टर म्हणतो। कुठले एस्टर आहे? इथिल ऍसिटेट। समजा दोन्ही
मिथिल च्या ऐवजी जर दोन्ही इथिल घेतले C2H5 हे प्रोपेनिक ऍसिड आहे प्रोपेनिक ऍसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ इथिल अल्कोहोल टू गिव्स आता इथं हे C2H5 एकूण तीन कार्बन ऍटम आहे इथिल प्रोप्युनेट हा ईस्टर फॉर्म होईल इथिल प्रोप्युनेट म्हणजे पाच एक रिएक्शन जर व्यवस्थित जनरल रिएक्शन व्यवस्थित जर समजली तर आपल्याला याच्यावरून अनेक रिएक्शन तयार करता येतात अनेक रिएक्शन तयार करता येतात आता इथं आपण इथिल घेतला आता इथं आपण मिथिल घेऊया मिथिल जर घेतला तर प्रोडक्ट वेगळा येतो बघा व्हेन प्रोपेनिक ऍसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ मिथिल अल्कोहोल टू गिव्स आता इथला जो इथिल आहे त्याच्या ऐवजी इथं मिथिल म्हणजे मिथिल प्रोप्युनेट हा प्रोडक्ट मिळेल आपल्याला मिथिल प्रोप्युनेट ऍक्शन ऑफ अल्कोहोल ऑन ऍसिड व्हेन ऍसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ अल्कोहोल टू गिव्स करस्पॉन्डिंग ईस्टर ईस्टर फॉर्मेशन रिएक्शन किंवा ऍक्शन ऑफ अल्कोहोल तुम्हाला इथं क्वेश्चन काय विचारते पहा व्हाट इज ऍक्शन ऑफ इथिल अल्कोहोल ऑन ऍसिडिक ऍसिड इथिल अल्कोहोल ऑन ऍसिडिक ऍसिड किंवा व्हाट हॅपन व्हेन ऍसिडिक ऍसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ इथिल अल्कोहोल अशा प्रकारचा क्वेश्चन विचारते तर त्या ठिकाणी आन्सर जे आहे हे आन्सर नेमका केमिस्ट्री मध्ये कसं असतंय बघा क्वेश्चन समजणे सुद्धा अतिशय महत्त्वाचं असते क्वेश्चन समजणे अतिशय महत्त्वाचं असते क्वेश्चन समजला तर त्याचा आपल्याला आन्सर सांगता येतं म्हणून जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन समजणं अतिशय महत्त्वाचं आहे या रिएक्शनवरती कशा प्रकारे क्वेश्चन विचारला जातो म्हणजे पहा व्हाट हॅपन व्हेन ऍसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ अल्कोहोल व्हाट हॅपन असा क्वेश्चन विचारते किंवा व्हाट इज ऍक्शन ऑफ अल्कोहोल ऑन ऍसिड असा क्वेश्चन विचारते किंवा हाऊ विल यू कन्वर्ट ऍसिड इंटू ईस्टर ऍसिड इंटू ईस्टर अशाही प्रकारचा क्वेश्चन विचारते म्हणजे क्वेश्चन समजणे सुद्धा अतिशय महत्त्वाचं असते क्वेश्चन समजला तर तुम्हाला त्या ठिकाणी आन्सर व्यवस्थित लिहिता येतो ओके आता पुढची रिएक्शन पाहूया आता पुढची रिएक्शन असा एक फॉर्मेशन रिएक्शन किंवा असा एक क्लोराईड फॉर्मेशन रिएक्शन किंवा ऍक्शन ऑफ थायमिन क्लोराईड ऍक्शन ऑफ थायमिन क्लोराईड SOCl2 TCl3 and TCl5 on carboxylic acid आता इथे एक गंमत पहा यामध्ये SOCl2 थायमिन क्लोराईड आहे TCl3 हा फॉस्फरस ट्रायक्लोराईड आहे आणि फॉस्फरस पेंटाक्लोराईड या दोन्ही तिन्हीची रिएक्शन जर कार्बोक्सिलिक ऍसिड बरोबर जर केली COOH which on reacts with thionyl chloride or TCl3 or TCl5 to gives आता यामध्ये थायनिल क्लोराईड बरोबर रिएक्शन करा किंवा फॉस्फोरिन क्लोराईड मध्ये फॉस्फोरस ट्रायक्लोराईड बरोबर करा किंवा फॉस्फोरस पेंटाक्लोराईड बरोबर रिएक्शन करा यामध्ये इथला जो OH आहे हा OH न्यूक्लोफाइल आहे आणि हा न्यूक्लोफाइल OH रिप्लेस होतो आणि इथला Cl किंवा इथला Cl किंवा इथला Cl हा त्या ठिकाणी सबस्टिट्यूट होतो आणि मेजर प्रोडक्ट जो आहे तो मेजर प्रोडक्ट हा RCOCl असा एक क्लोराईड हा मेजर प्रोडक्ट आहे तिन्ही रिएक्शन मध्ये असा एक क्लोराईड हा मेजर प्रोडक्ट आहे असा एक क्लोराईड आपण एक एक रिएक्शन घेऊया यामध्ये समजा थायमिन क्लोराईड ची रिएक्शन घेतली आपण थायमिन क्लोराईड ची रिएक्शन जर घेतली When thionyl chloride which on reacts with carboxylic acid in presence of dry ether or pyridine to gives dry ether or pyridine to gives corresponding आता यामध्ये RCOCl असा एक क्लोराईड हा मेजर प्रोडक्ट आहे मायनर प्रोडक्ट काय शिल्लक राहिले बा RCOCl इथला एक Cl शिल्लक राहिला इथला एक हायड्रोजन शिल्लक राहिला HCl प्लस आता आणखी काय शिल्लक राहिला आपण बघूया यामध्ये HCl सल्फर शिल्लक राहिलेला आहे आणि ऑक्सिजन एक यूज केलेला आहे दोन ऑक्सिजन शिल्लक आहे म्हणून SO2 हे गॅसेस स्टेट मध्ये आहे का SO2 आणि गॅसेस स्टेट मध्ये आहे म्हणून हे इव्हॉल्व होतात म्हणून अशा प्रकारे एरो बात होते SO2
ठीक है वेरी SOCl2 आयनिक क्लोराइड व्हिच ऑन रिएक्ट्स विद कार्बोक्सिलिक एसिड टू गिव इन प्रेजेंस ऑफ प्युरिडीन टू गिव करस्पोंडिंग असाइल क्लोराइड आता इथे एक एग्जांपल घेऊ आपण अनेक एग्जांपल आपण घेऊ शकतो परंतु एक एग्जांपल घेऊ आपण व्हेन आर म्हणजे हेड का मिथाइल ग्रुप घेऊया CH3COOH एसिडिक एसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विद नाइनिल क्लोराइड इन प्रेजेंस ऑफ प्युरिडीन टू गिव्स प्युरिडीन टू गिव्स आर म्हणजे आपण मिथाइल ग्रुप घेतलेला आहे CH3COCl एसिटिल क्लोराइड प्लस HCl एसिटिल क्लोराइड प्लस HCl प्लस SO2 HCl प्लस SO2 एक्शन ऑफ आयनिक क्लोराइड ऑन कार्बोक्सिलिक एसिड व्हेन कार्बोक्सिलिक एसिड लाइक एसिटिक एसिड एसिटिक एसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विद आयनिक क्लोराइड इन प्रेजेंस ऑफ प्युरिडीन टू गिव्स एसिटिल क्लोराइड ठीक आहे आता सेम रिएक्शन आपण PCl3 ची रिएक्शन पाहूया PCl3 जनरल रिएक्शन पहिल्यांदा पाहूया जनरल रिएक्शन PCl3 टू गिव्स आता इथं बघा मेजर प्रोडक्ट तोच आहे फक्त मायनर प्रोडक्ट जे आहे ते मायनर प्रोडक्ट हे वेगवेगळे येते मायनर प्रोडक्ट हे वेगवेगळे येते इथं Cl3 हे 3 आहे म्हणून इथं 3 घ्यायचं त्यानंतर इथं 3 घ्यायचं RCOCl शिल्लक काय आहे पहा 3 क्लोरीन यूज केले हे 3 मॉलिक्यूल यूज केले म्हणजे या ठिकाणी फॉस्फरस एक शिल्लक राहिलेला आहे आणि ऑक्सिजन 3 आणि हायड्रोजन हायड्रोजन 3 म्हणून त्या ठिकाणी प्रोडक्ट जो मिळेल PO फॉस्फेटिक ऍसिड SO3 किंवा फॉस्फरस ट्राय हायड्रॉक्साइड फॉस्फरस ट्राय हायड्रॉक्साइड फॉस्फरस ट्राय हायड्रॉक्साइड हे 3 OH आणि 1 P फॉस्फरस फॉस्फेटिक ट्राय हायड्रॉक्साइड किंवा S3PO3 याला आपण S3PO3 फॉस्फेटिक ऍसिड फॉस्फेटिक ऍसिड असे म्हणतो आपण किंवा फॉस्फरस ट्राय हायड्रॉक्साइड किंवा फॉस्फेटिक ऍसिड S3PO3 ठीक आहे आता सेम रिएक्शन इथे ऍसिडिक ऍसिडवर रिएक्शन झालेली दाखवायची आता इथं आपण काय घेतलंय इथं PCl3 घेतलेलं आहे PCl3 हिटिंग टू गिव्स किती मॉलिक्युल घेतले 3 एसिटिक एसिड 3 मॉलिक्युल्स ऑफ एसिटिक एसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ फॉस्फरस ट्राय क्लोराइड टू गिव्स मेजर प्रोडक्ट तोच आहे फॉस्फरिक यामध्ये व्हेन एसिटिक एसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ फॉस्फरस ट्राय क्लोराइड टू गिव्स फॉस्फरिक क्लोराइड फॉस्फरिक क्लोराइड किंवा यामध्ये मायनर प्रोडक्ट जो आहे ती मायनर प्रोडक्ट यामध्ये PO OH ट्राय PO OH ट्राय किंवा S3PO3 S3PO3 क्यों ठीक आहे आता यामध्ये एसिटिक क्लोराइड हा मेजर प्रोडक्ट मिळालेला आपल्याला एसिटिक क्लोराइड व्हेन एसिटिक एसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ फॉस्फेट ट्राय क्लोराइड टू गिव्स एसिटिल क्लोराइड प्लस फॉस्फरस ट्राय हायड्रॉक्साइड किंवा त्याला आपण S3PO3 असे म्हणतो S3PO3 फॉस्फरिक ऍसिड ठीक आहे आता यामध्ये पहा इथं आपण ऍसिटिक ऍसिड घेतलं ऍसिड चेंज केलं प्रोपॉनिक ऍसिड घेतलं तर त्या ठिकाणी एक इथे मिथिलचे ऐवजी इथे घेतलं इथं मिथिलचे ऐवजी इथिल होईल मेजर प्रोडक्ट एवढा चेंज होईल बाकी सेम रिएक्शन आहे ठीक आहे आता पुढची रिएक्शन आपण पाहूया यामध्ये फॉस्फरस पेंटाक्लोराइड फॉस्फरस पेंटाक्लोराइड फॉस्फरस पेंटाक्लोराइड व्हेन ऍसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड टू गिव्स फॉस्फरस पेंटाक्लोराइड मेजर प्रोडक्ट तोच आहे फॉस्फरिक क्लोराइड मेजर प्रोडक्ट जो आहे तो तोच आहे असाइल क्लोराइड फक्त मायनर प्रोडक्ट जे आहे ते मायनर प्रोडक्ट हे वेगवेगळे आहे इथं फॉस्फरस एक आहे ऑक्सिजन POCl3 प्लस आता आणखी काय शिल्लक राहिलं इथं एक एक Cl शिल्लक राहिलेला इथं एक हायड्रोजन शिल्लक राहिलेला आहे म्हणजे प्लस HCl फॉस्फरिक क्लोराइड प्लस HCl पेंट ऍसिड और कार्बोक्सिलिक ऍसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ कार्बोक्सिलिक एसिड व्हिच ऑन रिएक्ट्स फॉस्फरस पेंटाक्लोराइड टू गिव्स असाइल क्लोराइड
to gives acide chloride plus phosphoryl chloride. Acide chloride plus phosphoryl chloride. ठीक है आता इथे हे एग्जांपल घेऊ आपण एसिडिक एसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड टू गिव्स एसिटिल क्लोराइड माइनर प्रोडक्ट कडे चेंज होते माइनर प्रोडक्ट जे आहे हे POCl3 HCl POCl3 ला आपण फॉस्फोरिक क्लोराइड असं म्हणतो ओके आता आपण पुढची रिएक्शन पाहूया ऍक्शन ऑफ रिएक्शन विथ अमोनिया और ऍक्शन ऑफ अमोनिया आता इथं पहा ऍक्शन ऑफ अमोनिया याचे मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित असणं आपल्याला आवश्यक आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो माहित असणं आवश्यक आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला अमोनियाचा NH3 मॉलिक्युलर फॉर्म्युला NH3 वेट एसिड और कार्बोनिलिक एसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ अमोनिया टू गिव्स करस्पोंडिंग अमाइड या रिएक्शनला अमाइड फॉर्मेशन रिएक्शन असेही म्हटलं जातं किंवा ऍक्शन ऑफ अमोनिया किंवा अमाइड फॉर्मेशन रिएक्शन इथं रिएक्शन आपण पाहूया NH3 टू गिव्स यामध्ये पहा हा OH रिमूव्ह होतो आणि NH2 ग्रुप या ठिकाणी अटॅच होतो R C डबल बॉन्ड O NH2 प्लस H2 अमाइड फॉर्मेशन रिएक्शन वेट ऍक्शन ऑफ अमोनिया वेट कार्बोनिलिक एसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ अमोनिया टू गिव्स करस्पोंडिंग अमाइड अमाइडचा आपल्याला फंक्शनल ग्रुप माहित आहे आपण 11th स्टँडर्ड मध्ये पाहिलेलं आहे बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ NH2 किंवा बॉन्ड CO NH2 अमाइड म्हणतो आपण बॉन्ड CO NH2 अमाइड आपण त्याला म्हणतो ठीक आहे वेन कार्बोनिलिक एसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ अमोनिया टू गिव्स करस्पोंडिंग अमाइड आता यामध्ये आर आपण या ठिकाणी मिथिल ग्रुप घेऊया CH3COOH एसिडिक एसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ अमोनिया टू गिव्स एसिटामाइड यामध्ये पण हा OH ग्रुप रिप्लेस होतो आणि त्या ठिकाणी NH2 ग्रुप हा सबस्टिट्यूट होतो NH2 ग्रुप सबस्टिट्यूट होऊन त्या ठिकाणी CH3 C डबल बॉन्ड O NH2 एसिटामाइड त्याला आपण एसिटामाइड असं म्हणतो प्लस H2 एसिटामाइड वेन एसिटिक एसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ अमोनिया टू गिव्स करस्पोंडिंग एसिटामाइड आता या ठिकाणी मिथिल ग्रुपच्या ऐवजी आपण इथिल ग्रुप घेऊया इथिल ग्रुप CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड COOH या ठिकाणी आपण प्रोपायलिन ऍसिड घेतलं व्हिच ऑन रिएक्ट्स विथ अमोनिया टू गिव्स करस्पोंडिंग अमाइड प्लस H2 ऍक्शन ऑफ अमोनिया ऑन कार्बोनिलिक एसिड लाइक एसिटिक एसिड एंड प्रोपायलिक एसिड वेन प्रोपायलिक एसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ अमोनिया टू गिव्स करस्पोंडिंग अमाइड अशा प्रकारे आपण रिएक्शन जे आहे त्या वेगवेगळ्या रिएक्शन त्या ठिकाणी करू शकतो ठीक आहे आता यामध्ये आणखी हे जे अमोनियाचे रिएक्शन आहे हे डायरेक्ट रिएक्शन आपण केले आता पहिल्यांदा आपण हे दोन स्टेप मध्ये सुद्धा रिएक्शन आपल्याला करता येते
दोन स्टेप मध्ये रिएक्शन कशी करता येते यामध्ये एनिस्ट्रीची रिएक्शन झाल्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिडची रिएक्शन जर एनिस्ट्री बरोबर जर झाली H2 to gives corresponding amide ये अशा प्रकारे रिएक्शन दोन स्टेप मध्ये करता येते पण दोन स्टेप मध्ये ही रिएक्शन करता येते पहिल्यांदा आपण रिएक्शन जे पाहिजे डायरेक्ट आपण रिएक्शन केली आता ही दोन स्टेप मध्ये रिएक्शन तीच रिएक्शन आहे व्हेन कार्बोक्सिलिक ऍसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ अमोनिया टू गिव्स अमोनियम ऍसिटेट हे अमोनियम ऍसिटेट पा हे ऍसिटिक ऍसिड आहे CH3COOH ऍसिटिक ऍसिड इतला ऍसिटिक ऍसिड म्हणला CO हा OH जाऊन Cl आला ऍसिटिक क्लोराईड हा OH जाऊन त्या ठिकाणी CH3CO NH3 अमाइड यामध्ये ऍसिटा अमाइड किंवा अमोनियम ऍसिटेट समजा सोडियम आलं इथं CH3COONE सोडियम ऍसिटेट तसं अमोनियम ऍसिटेट हे अमोनियम ऍसिटेट व्हिच ऑन वर ऑर हीटेड लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल टू गिव्स करस्पॉन्डिंग अमाइड आता यामध्ये हीच रिएक्शन जर इथं ऍसिटिक ऍसिड घेऊया ऍसिटिक ऍसिड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ अमोनिया टू गिव्स CH3COONH3 अमोनियम ऍसिटेट याला आपण अमोनियम साल्ट ऑफ ऍसिड असे म्हणतो अमोनियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड अमोनियम ऍसिटेट व्हिच ऑन हीटेड ऑर वॉर्म लॉस ऑफ H2 टू गिव्स करस्पॉन्डिंग अमाइड ऍसिटा अमाइड आता इथे नेमकी चूक काय होती पा चुकून आपण काय करतो इथं NH3 लिहितो किंवा इथं NH2 च्या ऐवजी NH3 लिहितो आणि त्या ठिकाणी आपली रिएक्शन चुकण्याचा संभव असतो या ठिकाणी ऍक्शन ऑफ अमोनिया हे आपण रिएक्शन पाहिलेले ओके धन्यवाद